Hello students, in previous video lecture we studied the concept of molarity. Okay, the symbol of molarity, that is capital M. Number of moles of solute dissolved in 1 dm³ of solution called as molarity. Okay, now here I am writing some important formulas regarding molarity. Some important formulas regarding molarity, which is helpful for JEE, NEET and MHT, CET and another qualified exams. Okay, so you have to take a screenshot. First of all, you have to take a screenshot of this formula or video pause karun tumhi te lihu shakta. Okay, now I am explaining one by one these formulas first of all. Okay, now here is the first formula, that is molarity. Number of moles of solute dissolved in 1 dm³ of solution. Number of moles, 1 mole, 2 mole, 3 mole, last video madhe baghitle. Number of moles of solute dissolved in 1 dm³. 1 dm³ water is 1 dm³ manje 1 liter. हा पहिला फॉर्म्युला जो लास्ट याला आपण बघितलेला होता. देन नंबर ऑफ मोल्स, हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स मीन्स गिवन मास डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास. गिवन मास दॅट इज सोल्यूट डब्ल्यू टू डिवाइडेड बाय एम. दोन हा फॉर्म्युला आपण बघितलेला होता. जर व्हॉल्यूम dm³ मध्ये असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, ठीक आहे. अँड व्हॉल्यूम cm³ किंवा ml मध्ये असेल तर काय करणार, याला डिवाइड कसा करणार, छेदाचा छेद, छेदाचा जर छेद हा अंश असतो ना त्याचा, मॅथ्स मध्ये रूल आहे तो. 1000 वरती गेला हा एमएल मध्ये असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. इथपर्यंत आपण बघितले. देन नंबर 4 एक्सप्लेन करतो. नंबर 4 तुम्ही याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घेतलेला असावा, अगोदर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहिले 3 फॉर्म्युलेज रिपीट करतो जे लास्ट लेक्चरला सुद्धा मी एक्सप्लेन केलेले होते. इथन पुढे हे नवीन आहे. नंबर 4, m1v1 इज इक्वल टू m2v2 हा फॉर्म्युला वापरून आपण डायमेन्शन साठी, वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला इन केस ऑफ डायल्युशन. डायल्युशन मीन्स, ओके, इफ आय एम टेकिंग अ बीकर कन्सिस्ट वॉटर, दॅट इज लेट अस से 1000 ml, दॅट इज 1 dm³. इफ आय एम ऍडिंग 1 mole NaCl, that is equal to 58.5 gram. Okay, so resultant solution will be 1 molar. Resultant solution will be 1 molar. Okay, suppose if I am adding some amount of water, I don't know how much amount of water I am adding to this beaker. Some amount of water if I am adding to this beaker, then concentration will be definitely changed. Concentration will be definitely changed. Okay. So concentration change, that is volume will also change and molarity also change. So m1 be the initial molarity. Let us say 1 molar. Volume, that is 1000 ml. M1 number of hectare, that means 1 molar to get here of the व्हॉल्यूम 1000 ml होता. आत्ता मी वर्ण पाणी ओतलंय ना, वर्ण पाणी ओतल्यामुळे डायल्युशन झालं. डायल्युशन झालं म्हटल्यावरती मोलॅरिटी, जे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, डायल्युशन केलं की कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, बरोबर. व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम कमी झाला. समजा आपण म्हणूया किती, दोनपैकी एक टर्मचा मिनिमम असणार आहे. दोनपैकी समजा व्हॉल्यूम मी 50 ml पाणी टाकलं म्हणजे 1050 व्हॉल्यूम झाला. मोलॅरिटी किती आलं का लक्षात? m1 1 molar, व्हॉल्यूम 1000 ml, पाणी मी 100 ml टाकले, 1100 ml पाणी झालं, मोलॅरिटी किती? m2 लेफ्ट बाजूला द्यायचं, फॉर्म्युला एक्सचेंज करायचा आणि कॅल्क्युलेशन करायचं. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ डायल्युशन. हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि GMHTCET नीटला जनरली हा फॉर्म्युला विचारतो. त्या फॉर्म्युला बेसिस वरती असतात, डायल्युशनचे एक्झाम्पल राहतात. तुम्हाला m2 काढायला दिला जातो किंवा v2 काढायला दिला जातो, काय असेल इतकं सोपं आहे. MHTCET आणि NEET JEE पासून जर बघायला गेलं तर 5 पासून 9 पर्यंत हे सगळे फॉर्म्युले JEE चे,
बेसिकली बरं का. त्याच्यानंतर आपण आता डायरेक्शनचं लक्ष द्यायचं आता एम आर रिझल्टंट पोलॅरिटी. रिझल्टंट पोलॅरिटी नंबर 5 मिक्सिंग साठी, मिक्सिंग साठी वापरला जातो लक्षात ठेवा. मिक्सिंग, मिक्सिंग म्हणजे काय? बीकर घेतला वन मोलर एनएसएल सोल्यूशन पहिल्या बीकर मध्ये आहे. वन मोलर एनएसएल सोल्यूशन, वन मोलर एनएसएल कसं म्हणले 1000 ml एक मोल सॉल्ट टाकलेला आहे. दुसऱ्या बीकर मध्ये काय केलेलं आहे? वन मोलर एनएओएच सोल्यूशन आहे. वन मोलर एनएओएच सोल्यूशन आहे. वन मोलर एनएओएच कसं बनलं? सोडियमचं 23 ऑक्सिजन 16 हायड्रोजन 40 ग्रॅम्स 1 लिटर मध्ये टाकलं. 1000 ml वन मोल बनतोय. वन मोलर बनतोय म्हणजे की एक मोल म्हणतात तर 1 लिटर मध्ये. आलं का लक्ष? दोन मोल म्हटलं की, दोन मोलर म्हटलं की दोन मोल पदार्थ एकच लिटर मध्ये. चार मोल म्हटलं की, चार मोलर म्हटलं की चार मोल पदार्थ एकच लिटर मध्ये. बरोबर. मग आता मी काही वेगवेगळे करेल. मिक्सिंग म्हटलंय आपण, मिक्सिंग मिक्सिंग करतो म्हटल्यावरती काय करणार आहे? हा बिकर ओतो ना आहे तसा, हा बिकर ओतो आणि रिझल्टिंग क्वांटिटी मला सांगा. आता सगळं मिक्स झालंय ना, आता मला सांगा मग त्यासाठी एम आर, आर म्हणजे रिझल्टंट मोलॅरिटी. आर जरा सबस्क्रिप्ट कळायचं आहे खाली, पण तो वरती झाला. एम वन व्ही वन, एम वन किती होता? वन मोल. वन मोल वन टू मी एकाचा होता. आणि एम टू किती होता? वन मोलच होता. व्हॉल्यूम किती होता? 1000 ml होता. डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम किती झाला? आता बघा ना, 1000 आणि 1000 दोन लिटर झाला. 1000 म्हणून 1000 ml 2 लिटर झालं. कॅल्क्युलेशन करू शकता. हे बेसिकली सांगितलं बरं. तिथे तुम्हाला विचारलं 0.5 मोलर एनएओएच, 5.5 मोलर एससीएल मिक्स विथ 0.02 मोलर एनएओएच. आता मिक्स केलेलं ते मोलॅरिटी आहे का? थोडंसं कॅल्क्युलेशन अवघड झालं. हे मी सोपं सांगितलं. हे पण एक आहे, एम वन पण एकच आहे ना, एम टू पण किती आहे? एकच आहे. व्ही वन किती आहे? 1000 ml आहे. 1000 ml आहे. व्ही टू बी किती? 1000 ml आहे. आणि डिवाइडेड बाय वन प्लस वन टू म्हणजे 1000 आणि 1000 म्हणजे 2000. दॅट इज इक्वल टू 2 लिटर झालं. ते सी एम टू डी एम टूच्या कन्वर्जन तुमचं तुम्ही करायचं. आपण न्यूमेरिकल घेणार असेल तुमचं अगोदर मी घेणार असेल. ठीक आहे, या पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. हे बेसिक सोपं घेतलं. पण तुम्हाला जे एरिया विचारलं त्यावर विचारलं ना, 0.004 m मोलर, 0.04 mol एस सी एल मिक्स विथ 0.008 mol एन एवरेज आणि रिझल्टंट मोलॅरिटी सांगा असं विचारलं. ठीक आहे, सो दॅट इज द फॉर्म्युला नंबर 5. ओके, नाउ लेट अस मूव टू द फॉर्म्युला नंबर 6. लेट अस मूव टू द फॉर्म्युला नंबर 6. आता फॉर्म्युला नंबर 6 जर तुम्हाला डेन्सिटी असेल, डेन्सिटी दिली असेल आणि मोलॅरिटी काढायला सांगितली, मोलॅरिटी काढायला सांगितली, डेन्सिटी दिली, तर हा फॉर्म्युला वापरायचा. गिवन असते डेन्सिटी, एक्स इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन, एक्स मोल फ्रॅक्शन. सॉल्व्हंट विचारलं तर एक्स वन म्हणा, सोल्यूट दिलं तर एक्स टू म्हणा. टू वाले सोल्यूटसाठी सिम्पल, वन वाले सॉल्व्हंटसाठी. त्यामुळे मी एक्स जनरली लिहिलं आहे. जनरली 99% केसेसमध्ये सोल्यूट विचारलं जातं. सो एक्स टूज येतो तुम्हाला, परंतु मी कॉमन जो रूल आहे तो पडतो. डी फॉर डेन्सिटी इंटू 10, हा 10 म्हणजे काय करायचा? कसा फॉर्म्युला आता देणे गेलं नाही, पण हे सगळी ह्याच्या व्यतिरिक्त आय आय टीच्या पुढं आय आय टीला जरी बसलं या नऊ फॉर्म्युलाच्या परीने तुम्हाला काही येऊ शकत नाही. हेच फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे बेसिकली. हे सगळं टोटल फॉर्म्युले घेतले. एक्स मीन्स मोल फ्रॅक्शन, डी म्हणजे डेन्सिटी इंटू 10 डिवाइडेड बाय एम टू. एम टू मीन्स एम कॅपिटल एम म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट, टू म्हणजे सोल्यूट, कॅपिटल एम म्हणजे मोलर मास. ओके, आणि टू म्हटलं की सोल्यूट, सोल्यूटचं मोलर मास. ठीक ठीक, मोलर मास ऑफ सोल्यूट, डी म्हणजे डेन्सिटी, एक्स म्हणजे मोल फ्रॅक्शन. हा फॉर्म्युला वापरायचा. त्यानंतर फॉर्म्युला नंबर 7, मोलॅरिटी फ्रॉम मोल फ्रॅक्शन. मोलॅरिटी फ्रॉम मोल फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शन जर दिलं आणि मोलॅरिटी काढायला सांगितली. एम कॅपिटल एम इज इक्वल टू एक्स टू इंटू डी इंटू 1000,
x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युट. मोल फ्रॅक्शन दिलं आणि मोलॅरिटी काय असं सांगितलं तर डिवाइडेड बाय m1 into x1, x1 मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट प्लस m2 into x2. ओके, हा फॉर्म्युला वापरायचा. देन मोलॅरिटी फ्रॉम मोलॅरिटी, आता हा पॉइंट अजून घ्यायचा आहे. मोलॅरिटी हा पॉइंट घ्यायचा आहे अजून, परंतु आताच मी लिहून दिले असू द्या. मोलॅरिटी म्हणजे स्मॉल m असतो, मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल m असतो, ते आपण शिकणारच आहे. परंतु आपण काय करायचं, m मीन्स मोलॅरिटी, स्मॉल m म्हटलं की मोलॅरिटी, d इंटू डेन्सिटी इंटू 1000 डिवाइडेड बाय 1000 प्लस मोलॅरिटी इंटू कॅपिटल m2 म्हणजे मोलर मास ऑफ सॉल्यूट. कॅपिटल m, तुम्ही आता इथं कन्फ्युज करू नका, मोलॅरिटीचा पण सिम्बॉल कॅपिटल m आहे, मोलॅरिटीचा सिम्बॉल स्मॉल m आहे. ओके, पुन्हा m2 म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की मोलॅरिटी 2 असं काही नाहीये. कॅपिटल m2 म्हटलं की मोलर मास ऑफ सॉल्यूट, मोलर मास ऑफ सॉल्यूट, इथं कन्फ्युज होऊ नका, मोलर मास ऑफ सॉल्यूट. कॅपिटल m1 म्हटलं की मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट, आणि नुसतं यम म्हटलं की मोलॅरिटी. यम वन कॅपिटल यम वन म्हटलं की मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट, अँड कॅपिटल यम टू इंडिकेट्स मोलर मास ऑफ सॉल्यूट, आणि नुसतं कॅपिटल यम मोलॅरिटी. डोंट बी कन्फ्युज रिगार्डिंग दॅट पॉईंट. ओके, सो दिस इज अ बेसिक फॉर्म्युला नंबर 8. या पद्धतीनं झालं ठीक. त्याच्यानंतर लास्ट फॉर्म्युला, फॉर्म्युला नंबर 9, मोलॅरिटी फ्रॉम नॉर्मॅलिटी. तुम्हाला नॉर्मॅलिटी जर दिली असेल, नॉर्मॅलिटी दिली आणि मोलॅरिटी काढायला सांगितली, नॉर्मॅलिटी दिली आणि मोलॅरिटी काढायला सांगितली, नॉर्मॅलिटी पण पाणी घेणार आहे परत वन बाय वन पण जाऊया. कॅपिटल एम इज इक्वल टू नॉर्मॅलिटी डिवाइडेड बाय ऍसिडिटी ऑब्लिक बेसिसिटी ऑब्लिक व्हॅलन्स, या तीनपैकी एकच. बरं का, ऍसिडिटी कोणाची काढतो, बेसची काढतो, ते आपण शिकूया किंवा आता तुम्ही शिकलेलं आहात किंवा आपण डबल घेऊ अडचण नाही. ऍसिडिटी बेसची काढतो, बेसिसिटी ऍसिडची काढतो. कशी काढायची आपण बघू. ऑब्लिक व्हॅलन्स, व्हॅलन्स म्हणजे ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट. तीनपैकी एक जसं न्यूमरिकल असेल तर तुम्ही ऍसिडिटी काढू शकता, किंवा आपण एक काढूनच दाखवतो तुम्हाला ऍसिडिटी बेसची काढतो. आता बेस हा घेऊया आपण NaOH काय काढूया आपण, ऍसिडिटी काढूया. ऍसिडिटी बेसची काढायची, बेसिसिटी ऍसिडची काढायची. कशी काढणार, त्याचं डिसोसिएशन कसं झालं, Na+ OH मायनस. किती OH मायनस साइन दिले, एकच दिला बरोबर. नंबर ऑफ रिप्लेसेबल H+ आयन ऑब्लिक OH मायनस आयन, नंबर ऑफ रिप्लेसेबल H+ आयन कॉल्ड एज बेसिसिटी, नंबर ऑफ रिप्लेसेबल OH मायनस आयन कॉल्ड एज ऍसिडिटी. किती H+ दिले म्हणजे बेसिसिटी, किती OH मायनस दिले म्हणजे ऍसिडिटी. किती दिले NaOH ने, एकच OH मायनस आयन दिला म्हणजे काय झालं, ऍसिडिटी किती झाली, 1 झाली. ऍसिडिटी इज इक्वल टू 1. या पद्धतीनं काढायचं आहे मोलॅरिटी फ्रॉम नॉर्मॅलिटी. आणि किती बॅलन्स टाकायचे, ऍसिडिटी 1 आहे का 2 आहे, बेसिडिटी 1 आहे का 2 आहे, बॅलन्स म्हणजे ऑक्सिडेशन नंबर तर बोलतो 1 आहे का 2 जे असेल ते प्लस 1 प्लस 2. आणि हे याच्यावरून आपण काय करू शकतो, मोलॅरिटी. ओके, ह्या 9 फॉर्म्युलेच्या पलीकडे तुम्हाला काही येऊ शकत नाही, हे JEE NEET IIT लेवलवर चालतं, त्याच्या पलीकडे कुठलाही फॉर्म्युला नाही. So this is the overall formulas regarding molarity. Okay. Now let us move to the next concept, that is molality. Molality. Okay. Popularly understood concept of molality. Now another concept, that is small m. Small m, that is molality. Molarity. Okay. So concept will be definitely easy. According to molarity and molarity, only the basic difference is one mole or number of moles of solute dissolved in 1 dm cube called as molarity. Here
number of moles of solute. Number of moles of solute dissolved in 1 kilogram of solvent. Dissolved in 1 kilogram of solvent. 1 kilogram of solvent. Called as molality. आता या दोन कॉन्सेप्ट आपण काय केले याचं स्ट्रिक्टली उत्तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मोलॅरिटीला काय करतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट 1 dm क्यूब मध्ये डिझॉल्व करतो बरोबर याचा अर्थ 1 dm क्यूब बरोबर 1 किलोग्राम असं काही नाही 1 dm क्यूब बरोबर 1 किलोग्राम येत नाही म्हणून तर मोलॅरिटीची कॉन्सेप्ट निघाली तुम्ही बघा की 1 लिटर पाणी घ्या 1 लिटर पाणी आपल्याला मोजता येत नाही 1000 ml पाणी मोजायचं वजन काट्यावरती नेऊन ठेवा त्याचं वजन 1 किलो बसत नाही 1 लिटर पाणी मी भांड्यामध्ये मोजलं बरोबर आणि 1 लिटर पाणी मोजलं त्याचं वजन करायला मी वजन काट्यावर ठेवलं तर ते 1 किलोग्राम बसत नाही म्हणजे म्हणून ही कसं निघाली 1 dm क्यूब बरोबर 1 किलोग्राम असतं तर मग एकच कन्सेप्ट दोघांपैकी एकच जिवंत राहिला असता ना मोलॅरिटीच जिवंत राहिलेली असते पण 1 dm क्यूब बरोबर 1 किलोग्राम येत नाही 1 dm क्यूब बरोबर 1 किलोग्राम येत नाही म्हणून ही कन्सेप्ट निघाली की मोलॅलिटीची ठीक आहे बेसिक डिफरन्स तोच आहे मोलॅलिटीला आणि मोलॅरिटीमध्ये नंबर ऑफ मोल्स घ्यायचे 1 dm क्यूब पाणी टाकलं तर 1 मोलर आणि 1 किलोग्राम पाणी आता 1 लिटर पाण्याचं वजन 1 किलोग्राम बसत नाहीये अडचण आली का नाही मग कारण की तुम्ही बघा जनरली आपण जे हेअर ऑइल लावून जेव्हा ते पाठीमागे लिहिलं असते बघा अर्धा किलो बरोबर सरासरी 454 ml च्या आसपास लिहिलं असते 500 ग्रॅम बरोबर 454 ml 1000 रेशो वेगळा हे तुम्ही काढू शकता म्हणजे ग्रॅम आणि एम एल हे इक्वल नाही बरोबर म्हणून हा कन्सेप्ट घेऊन बघायचा आहे आता 1 किलोग्राम ऑफ सॉल्वंट आता मी 1 किलोग्राम ऑफ सॉल्वंट इफ आय एम टेकिंग अ बीकर बीकर कन्सिस्ट 1 किलोग्राम ऑफ वॉटर 1 किलोग्राम ऑफ वॉटर ओके 1 किलोग्राम पाणी मोजलं कसं मोकळा बंद पाण्याचं वजन काट्यावर ठेवलं त्याचं वजन भांड्याचं 10 किलो म्हणजे 0 केलं 1 किलोग्राम येईपर्यंत पाणी ओतलं आलं का लक्ष पाण्याचं वजन किती 1 किलोग्राम ऑफ वॉटर आणि आता मी एक मोल मधला म्हणतात तू एक मोलाच्या सरकार जो आपण लास्ट लेक्चर घेतलेला होता 1 मोल NaCl 1 मोल NaCl दॅट इज इक्वल टू 58.5 ग्रॅम एक मोल पदार्थ टाकला किती 1 किलोग्राम पाण्यामध्ये तर ते काय झालं 1 मोल झालं म्हणजे स्मॉल m 1 मोल झालं स्मॉल m आणि तोच एक मोल पदार्थ 1 लिटर पाणी टाकला तर 1 मोलर होतं कॅपिटल एम 1 कॅपिटल एम 1 मोलर होतं आलं का लक्षात म्हणजे 1 मोल पदार्थ 1 लिटर पाण्यात टाकला तर 1 मोलर आणि 1 मोल पदार्थ 1 किलोग्राम पाण्यात टाकला तर 1 मोलर असं होतं ते कन्सेप्ट आहे 1 मोलर म्हणजे मोलॅरिटीची कन्सेप्ट इजी आहे तुमच्या लक्षात आले नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व्ह इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट कॉल्ड एज मोलॅलिटी 1 किलोग्राम पाणी घ्या त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स टाका तर लास्ट लेक्चर सारखंच बघायचं आहे आपल्याला 1 मोल NaCl किती 58.5 ग्रॅम्स डिझॉल्व्ह इन 1000 ग्रॅम 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम मध्ये टाकलं तर किती होतं 1 मोलर होतं अरे का लक्षात कालचं लेक्चर आठवा जे आपण कालचं म्हणजे लास्ट व्हिडिओ लेक्चर आठवा त्या पद्धतीचंच आहे इथं एम एल लिहिलं तर ते 1 मोलर होणार अरे का लक्षात आता आपण 2 मोलर करूया इथे 2 मोलर मग काय म्हणा 2 मोल घेतले पाहिजे मला 2 मोल NaCl म्हणजे किती 58.1 मोल म्हणजे 58.5 2 मोल म्हणजे किती 117 आपण लास्ट व्हिडिओमध्ये ते बघितलेलं होतं 117 ग्रॅम घेतलं पाहिजे मला मोजून पाणी केवढं बरं किती 1000 ग्रॅम मध्ये टाकलं पाहिजे म्हणजे 1 किलोग्राम मध्ये टाकलं पाहिजे
1 1 1 इति 2 मोलर स्मॉल एम बटा 2 मोलर हे असा आपण या पद्धतीने करतोय 4 मोलर करायचं असेल तर 4 मोल घ्यायची 1 मोल मींस 58.5 ग्रॅम्स 4 मोल करायचं असेल तर याला मल्टीप्लाइड बाय 4 ते किती मोल करायचं 1000 ग्रॅम और 1 किलोग्राम ऑफ वॉटर मध्ये resultant concentration will be 4 molar okay so that is the concept of molarity म्हणजे that is the basic difference between molarity and molality याचा अर्थ काय की 1000 ml it is not equal to 1000 gram That's why आपण मोलारिटी आणि मोलारिटी सेपरेट करतो कारण व्हॉल्यूम असेल तर कॅपिटल एम वजन असेल तर स्मॉल एम ओके या पद्धतीने आहे आता आपण फॉर्म्युला लास्ट पॉइंट आपण फॉर्म्युला डिटरमाइन करूया मोलारिटीचा ओके स्मॉल एम इज इक्वल टू अकॉर्डिंग टू डेफिनेशन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिसॉल्व्ड इन Number of moles of solute dissolved in 1 kg of solvent. 1 kg of solvent. 1 kg means what is it? Volume and temperature. Mass. Mass is 1 kg means mass. Mass of solvent in kg. Mass of solvent in kg. Kilogram. 1 मोल पदार्थ नंबर ऑफ मोल पदार्थ 1 किलोग्राम पाण्यामध्ये कसं सॉल्व्ह मध्ये टाकायचं ठीक आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्युट सॉल्युट चे नंबर ऑफ मोल्स मींस n2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्युट फॉर्म्युला काय आहे n इज इक्वल टू wb1 वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट b1 वेट डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्युट इज b सॉल्युट म्हटलं की w2 टू सिंबल सॉल्युट साठी 1 सिंबल सॉल्युट साठी divided by m1 divided by m1 sorry not m1 m2 divided by m2 okay so we have to add these formulas to this then we get number of moles of solute will be w2 divided by m2 divided by okay number of moles of solute kiti aahe literally divided by mass of solvent in kg mass of solvent in kg solute mass sorry solvent's mass ata baga given mass kiva tumhala weight dile jato tyasathi simple w vaparayche solute mhatle ki w2 solvent mhatle ki w1 मॉलिक्युलर मास मोलर मास ज्याला दिलं जातं मोलर मास मोलर शब्द आहे म्हणून तर कॅपिटल एम वापर मोलर मास कॅपिटल एम सॉल्युट म्हणलं की m2 सॉल्व्हेंट म्हणलं की m1 या पद्धतीने आहे मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट इन kg म्हणजे मास म्हणजे गिवन मास साठी कुठला सिंबल वापरायचा w सॉल्व्हेंट म्हणलं की w1 वापरायचा डिवाइडेड बाय w One. Okay. Now, आता काय होणार आहे मग शिफ्टिंग होणार छेदाचा छेद तुम्ही आता मॅथ्स बेसिकली चांगला आहे त्यामुळे काय अडचण नाही सो लास्ट फॉर्म्युला विल बी w2 डिवाइडेड बाय m2 इंटू w1 स्मॉल m2 इंटू w1 जर किलोग्रॅम मध्ये असेल तर किलोग्रॅम मध्ये असेल तर हा फॉर्म्युला ग्रॅम मध्ये म्हणजे असेल तर काय करणार w1 ला 1000 ने भागायचं छेदाचा छेद म्हणजे याचा अंश झाला म्हणजे काय आहे m2 मल्टिप्लाय बाय 1000 m इज इक्वल टू w2 डिवाइडेड बाय m2 इनटू w1 इनटू 1000 इनटू 1000 हे जर ग्रॅम मध्ये दिलं असेल तर सगळ्यात कॉम्प्लेक्स ग्रॅम मध्ये असेल तर 1000 मल्टिप्लाय करायचं सो देअर इज द ओव्हरऑल फॉर्म्युला
regarding Moolya Reti. Okay. So in this video lecture, we have completed the concept of Moolya Reti and formulas regarding Moolya Reti and concept of Moolya Reti. In next video lecture, we will discuss about some next point. Thank you.